नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी अॅनलमध्ये आपले स्वागत आहे ऑक्टोबर महिन्यातल्या चालू घटनावरचा हा आपला सविसावा व्हिडिओ आहे यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीच्या सगळे व्हिडिओज पाहू शकता व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात आजचा व्हिडिओ सुरू करण्याबद्दल आपण कालच्या व्हिडिओला प्रश्न सोबत रिवाइज करूयात कालच्या व्हिडिओला आपला पहिला प्रश्न होता चोवीस ऑक्टोबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो उत्तर आहे वरील सर्व म्हणजे चोवीस ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिन जागतिक माहिती विकास दिन आणि जागतिक पोलिओ दिन म्हणून साजरा केला जातो दुसरा प्रश्न होता शिक्षणाचे चांगले वातावरण सुनिश्चित करण्यासाठी कोणत्या राज्याने नुकतीच स्मार्ट ब्लॅक बोर्ड योजना सुरू केली आहे तर ही योजना नुकतीच तामिळनाडू या राज्याने सुरू केलेली आहे मेरी सहेली नावाचा उपक्रम कोणी सुरू केला आहे तर हा उपक्रम भारतीय रेल्वेने सुरू केलेला आहे ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल या संस्थेने खालीलपैकी कोणाला नुकतेच आउटस्टँडिंग यंग पर्सन ऑफ द वर्ल्ड दोन हजार या पुरस्काराने सन्मानित केले आहे उत्तर आहे डॉक्टर जाझिना वर्गीस खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय हिमबिबट्या दिन म्हणून साजरा करण्यात येतो उत्तर आहे तेवीस ऑक्टोबर एकीकृत कृषी ग्राम योजना नुकतीच कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे ही योजना उत्तराखंडने सुरू केलेली आहे महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्रालयाने स्तनदा माता लहान बालके यांच्यापर्यंत पोषण आहार पोहोचवण्याच्या उद्देशाने कोणते अभियान सुरू केले आहे उत्तर आहे तरंग सुपोषित महाराष्ट्राचा नरसिंह रेड्डी यांचे नुकतेच वयाच्या शहात्तर्या वर्षी निधन झाले आहे ते कोणत्या राज्याचे पहिले गृहमंत्री हो होते उत्तर आहे तेलंगणा नवा प्रश्न होता नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या भारतीय पर्यटक सांख्यिकी दोन हजार वीस या अहवालानुसार महाराष्ट्र राज्य दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सर्वाधिक विदेशी पर्यटकांच्या नोंदीबाबत कितव्या क्रमांकावर राहिले आहे उत्तर आहे दुसऱ्या पहिल्यावर आहे तामिळनाडू तिसऱ्यावर आहे युपी उत्तर प्रदेश आणि कालचा शेवटचा प्रश्न होता खालीलपैकी कोणाची नुकतीच आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे अपूर्व चंद्रा हे होते आपले कालच्या वेळी प्रश्न आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात आजचा आपला पहिला प्रश्न आहे द वर्ल्ड्स विमेन दोन हजार वीस ट्रेड्स अँड स्टॅटिस्टिक्स नावाचा अहवाल नुकताच कोणत्या संघटनेने प्रसिद्ध केला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संयुक्त राष्ट्र संघटना नुकताच संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आर्थिक व सामाजिक कार्य विभागाने हा द वर्ल्ड वुमन दोन हजार वीस ट्रेड्स अँड स्टॅटिस्टिक्स नावाचा एक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे आणि या अहवालामध्ये महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी पंचवीस वर्षापूर्वी स्वीकारण्यात आलेल्या बीजिंग घोषणापत्र व प्लॅन ऑफ ॲक्शन यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आलेला आहे तसंच लोकसंख्या व कुटुंब आरोग्य शिक्षण आर्थिक स्वातंत्र्य व मालकी हक्क शक्ती व निर्णय क्षमता महिला व मुलींवर होणारे अन्याय व कोविड नाईन्टीनचा प्रभाव याबाबत महिलांच्या स्थितीचा आढावा देखील यामध्ये घेण्यात आलेला आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन संयुक्त राष्ट्र संघटना इथे पहिला ऑप्शन आहे जागतिक अन्न कार्यक्रम हे देखील संयुक्त राष्ट्राची एक महत्वाची संस्था आहे किंवा भाग आहे आणि या जागतिक अन्न कार्यक्रम किंवा वर्ल्ड फूड प्रोग्रामला नुकताच दोन हजार वीस चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे सोबतच तिसरी संघटना आहे अन्न व कृषी संघटना ही देखील युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्राची संघटना असून नुकतंच सोळा ऑक्टोबर दोन हजार वीस या दिवशी या संघटने स्थापनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या निमित्तानेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंच्याहत्तर रुपयाचं एक स्मारक नाणं प्रकाशित केलेलं आहे पुढचा प्रश्न कोविरॅप नावाचे कमी खर्चाचे कोविड नाईन्टीन चाचणी यंत्र नुकतेच कोणत्या संस्थेने विकसित केले आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आय आय टी खडगपूर आय आय टी खडगपूर या संस्थेने नुकतंच कमी खर्चामध्ये कोविड नाईन्टीन निदान चाचणी करणारं हे कोविरॅप नावाचं एक यंत्र विकसित केलेलं आहे आणि याला नुकतंच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून मान्यता देखील मिळालेली आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या मर्यादेत केंद्र सरकारने नुकतीच किती वाढ केली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दहा टक्के नुकतंच भारताच्या केंद्रीय कायदा मंत्रालयाने एक अधिसूचना जाहीर केलेली आहे या अधिसूचनेनुसार आता लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चामध्ये दहा टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे यापूर्वी ही मर्यादा म्हणजे लोकसभेसाठी उमेदवाराला खर्च करण्याची मर्यादा होती सत्तर लाख रुपये आणि विधानसभेसाठी ही मर्यादा होती अठ्ठावीस लाख रुपये आता यामध्ये दहा टक्के वाढ केल्याने ही मर्यादा झालेली आहे लोकसभेसाठी सत्याहत्तर लाख रुपये आणि विधानसभेसाठी झालेले आहे तीस पॉईंट ऐंशी लाख रुपये उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनेचा एकशे नव्वद वा सदस्य देश बनला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एंडोरा एंडोरा हा नुकताच या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनेचा एकशे नव्वद देश बनलेला आहे एकशे एकोणनव्वद नवरू हा देश उत्तर होईल पर्याय क्रमांक एक एंडोरा मॅकमध्ये बघा हा आहे एंडोरा देश याची राजधानी आहे एंडोरा ला विला आणि चलन आहे युरो इथे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनेचा उल्लेख आलेला आहे हिलाच इंग्लिशमध्ये आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं म्हटलं जातं हिची स्थापना झालेली आहे अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीसला मुख्यालय हे वॉशिंग्टन डी सीला सध्याच्या प्रमुख आहेत क्रिस्टिनला जॉर्जिवा आणि चीफ इकॉनॉमिस्ट आहेत भारताच्या गीता गोपीनाथ पुढचा प्रश्न सात हरिरी यांची नुकतीच कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लेबनॉन हे आहेत सात हरेरी आणि नुकतीच लेबनॉन या देशाचे नवीन म्हणून निवड झालेली आहे ॲक्च्युली ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये या लेबनॉन देशाच्या बैरुद या शहरामध्ये एक प्रचंड मोठा स्फोट झाला होता त्यामुळे तेव्हाच्या पंतप्रधानांनी त्यांच्या मंत्रिमंडळासहित राजीनामा दिला होता त्यानंतर याच लेबनॉनच्या पंतप्रधानपदी गेल्या महिन्यामध्ये मुस्तफा अदीब यांची निवड करण्यात आली होती परंतु आता यांनी देखील राजीनामा दिल्यामुळे या, दिल्या या लेबनॉनचे नवीन पंतप्रधान ठरलेले आहेत सात हरेरी उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन लेबनॉन लेबनॉन मॅपमध्ये बघा हा आहे लेबनॉन राजधानी आहे बैरूत प्रेसिडेंट किंवा राष्ट्रपती आहेत मायकल आऊन पंतप्रधान आहेत आता सात हरेरी आणि चलन आहे लेबनीज पाउंड पुढचा प्रश्न कोणता जिल्हा दोन हजार वीस एकवीसमध्ये मध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंमलबजावणीत सर्वोत्तम जिल्हा ठरला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मंडी मंडी हा हिमाचल प्रदेशमधील जिल्हा आहे आणि नुकतंच भारताच्या केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने दोन हजार वीस एकवीस या वर्षामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या तीस जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली यामध्ये मंडी हा जिल्हा देशामध्ये सर्वोत्तम जिल्हा ठरलेला आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक एक मंडी सोबतच राष्ट्रीय स्तरावर पहिल्या क्रमांकावर जम्मू काश्मीर हे, रा, हे राज्य राहिलेलं आहे दुसऱ्या क्रमांकावर हिमाचल प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकावर उत्तराखंड हे राज्य राहिलेलं आहे हे मुद्दे आपण इथे लक्षात ठेवा सोबतच ही जी योजना आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही योजना दोन हजार या वर्षामध्ये सुरू करण्यात आली होती देशातील दोनशे पन्नास पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या प्रत्येक वस्तीच्या ठिकाणांना पक्क्या रस्त्याला जोडण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती पुढचा प्रश्न सुशील कुमार सिंगल यांची नुकतीच कोणत्या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सोलोमन नुकतीच या सोलोमन या देशामध्ये दे, सुशील कुमार सिंगल यांची भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे हे जे सुशील कुमार सिंगल आहेत हे दोन हजार या बॅच चे आय एफ एस ऑफिसर आहेत उत्तर होईल पर्याय क्रमांक चार सोलोमन सोलोमन मॅपमध्ये बघा इथे आहे सोलोमन हा देश हा एक द्वीप समूह आहे याची राजधानी आहे होनियारा आणि चलन आहे सोलोमन द्वीप डॉलर नेक्स्ट नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक इंटरनेट स्पीड रँकिंग मध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर राहिला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकशे एकतीसव्या नुकतंच अवका या यू एस बेस्ड कंपनीने हा जागतिक इंटरनेट स्पीड निर्देशांक जाहीर केलेला आहे आणि हा निर्देशांक जवळपास एकशे अडतीस देशाचा असून यामध्ये भारत राहिलेला आहे एकशे एकतीसव्या क्रमांकावर सोबतच साऊथ कोरिया हा देश जगामध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे साऊथ कोरियाची ॲव्हरेज डाउनलोड स्पीड आहे जवळपास एकशे एकवीस एम बी पी एस आणि भारताची ॲव्हरेज डाउनलोड स्पीड आहे बारा पॉईंट झिरो सात उत्तर होईल पर्याय क्रमांक एक एकशे पाच हा भारताचा वर्ल्ड इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्स दोन हजार वीस मधील क्रमांक आहे चौऱ्याण्णव हा भारताचा जागतिक कुपोषण निर्देशांकातील क्रमांक आहे आणि त्रेचाळीस हा भारताचा वर्ल्ड कॉम्पिटेटिव्हिस इंडेक्स दोन हजार वीस मधील क्रमांक आहे आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न होता भारतीय वैज्ञानिकांनी नुकतेच विकसित केलेले एम ए सी एस सिक्स फोर सेवन एट हे कशाचे वान आहे याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गहू आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचे प्रश्न आहे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आशिया पॉवर इंडेक्स फॉर दोन हजार वीस अहवालानुसार आशिया पॅसिफिक प्रदेशात भारत कितवा सर्वात प्रभावशाली देश ठरला आहे ऑप्शन्स आहेत पहिला दुसरा तिसरा आणि चौथा याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये जायचं आणि आपण काही दिवसापूर्वी व्हिडिओच्या शेवटी डेली फाईव्ह जी के क्वेश्चनची एक सिरीज सुरू केली होती ज्यामध्ये आपण दररोजच्या व्हिडिओमध्ये शेवटी पाच जी प्रश्न विचारत होतो परंतु याला मिळणारा प्रतिसाद पाहता ही जी केची सिरीज बंद केली होती परंतु आता बऱ्याच जणांनी ही जी के सिरीज पुन्हा चालू करण्यासाठी खाली कमेंट्स केलेल्या आहेत त्यामुळे पुन्हा आजच्या व्हिडिओमध्ये ही पाच जी के क्वेनची सिरीज सुरू करण्यात येत आहे परंतु आपण दररोजच्या व्हिडिओमध्ये पाच जी के क्वेश्चन विचारावे किंवा नको याबाबत तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून आपल्याला ही सिरीज चालू ठेवायची किंवा नको हे ठरवता येईल चला आता आपण आजचे पाच जीकेचे क्वेश्चन्स पाहूया त्याचे उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत पहिला प्रश्न आहे काझीरंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे दुसरं आहे नाशिकहून मुंबईला जाताना डॅश डॅश हा घाट लागतो तिसरा आहे डॅश डॅश ही डोंगर कृष्णा व भीमा नद्यांचा जलविभाजक आहे आणि चौथा प्रश्न आहे ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामा कामासाठी कोण जबाबदार असतो आणि पाचवा प्रश्न गणिताचा आहे वैवारीवरचा वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दहा तीन आहे जर नऊ वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर सातास तीन होईल तर मुलाचे आजचे वय किती यात पाचही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत आणि सोबतच ही सिरीज आपण चालू ठेवू किंवा नको याबाबतही तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये आहे आता आपण अन अकॅडमी बद्दल सगळ्यात माहिती पाहत अन अकॅडमी हा एक ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे आणि अन अकॅडमीने नुकतीच पोलीस भरतीसाठी मिशन पोलीस भरती दोन हजार दो वीस दो दो नावाची बॅच सुरू केलेली आहे या बॅच मध्ये महाराष्ट्रातील तज्ज्ञ प्राध्यापक विद्यार्थ्यांकडून पोलीस भरतीची तयारी करून घेणार आहेत ही बॅच जॉईन करायची असेल किंवा याबाबत अधिक माहिती पाहिजे असेल तर याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर क्लिक करून तुम्ही या बॅच बद्दल अधिक माहिती घेऊ शकता किंवा ही बॅच जॉईन करू शकता सोबतच ही बॅच जॉईन करायची झाली तर आपल्या चॅनलचा कोड आहे एस पी पी सी हा कोळापर्यंत तुम्ही ॲडिशनल दहा टक्के डिस्काउंट देखील मिळू शकता